नमस्कार मित्रांनो, भरपूर जणांनी मला असाही प्रश्न विचारला की चेक बाउन्स हा काय प्रकार असतो। मित्रांनो, मी तुम्हाला एका उदाहरणामार्फतच समजून सांगतोय की चेक बाउन्स हा काय प्रकार असतो। समजा एखादी व्यक्ती 50,000 रुपयाचा चेक घेऊन जर बँकेमध्ये जर गेली, परंतु चेक देऊनही त्या खात्यातील रक्कम त्याला जर भेटत नसेल, म्हणजेच तो चेक योग्यरित्या न वाटल्यास, त्यावर इनसफिशियंट ऑफ फंड्स असा शेरा येतो, त्याला आपण चेक बाउन्स म्हणतो। मित्रांनो, आता तुम्हाला कळलेच असेल की चेक बाउन्स म्हणजे नेमकं काय। परंतु मित्रांनो, असाही प्रश्न पडतो की चेक बाउन्स झाल्यानंतर कोणती कायदेशीर प्रक्रिया करावी। तर मित्रांनो, 30 दिवसाच्या आत तुम्हाला एक कायदेशीर नोटीस पाठवावी लागते, परंतु त्या नोटीसमध्ये तुम्हाला 15 दिवसांचा कालावधी आणि सदरील रक्कम ही 15 दिवसाच्या आतच देण्यात यावी असं चेक ओनरला तुम्हाला त्यामध्ये उद्देशून सांगावंही लागतं। परंतु चेक ओनर तुमची नोटीस बघून तुम्हाला लगेच पैसे देत नाही, अशा वेळेस तुम्हाला कोर्टामध्ये त्याच्याविरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 138 नुसार तुम्हाला त्यावर केस करावी लागते। मित्रांनो, खूप जण असंही विचारतात की कोर्टात नेमका खर्च किती लागतो। आता हे दोन गोष्टीवर अवलंबून असते, एक म्हणजे वकिलाची फीस आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या चेकवर नमूद असलेली रक्कम आणि त्यावर लागणारा खर्च। आता काही जण असंही विचारतात की आमचा निकाल कधी लागेल। तर मित्रांनो, तुम्ही वकील कोणता निवडता आणि तुमच्याकडं पुरावे किती प्रबळ आहेत यावरही ती गोष्ट अवलंबून असते। मित्रांनो, कधी कधी काय होतं, चेक ओनर तुमची नोटीस वाचूनसुद्धा कोणतीच हालचाल करत नाही, अशा वेळेस तुम्हाला कोर्टाचा दरवाजा वाजवावा लागतो। मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट लक्षात असली पाहिजे, चेक हा 3 महिन्यांपर्यंतच वैध असतो, पण कधी कधी व्यवहार करत असताना काही जण अज्ञानाचा फायदा घेऊन काही जण एक्सपायर्ड चेक वगैरे दिला जातो, तर अशा वेळेस तुम्ही काय करा। मित्रांनो, अशा वेळेस तुम्ही सर्वप्रथम पोलिसमध्ये त्याची कंप्लेंट द्यावी। जर तिथून तुमचं काम झालं नाही, तर तुम्ही त्यांचे वरिष्ठ अधिकारी SP यांच्याकडे तक्रार दाखल करावी। जर त्यांच्याकडूनही कुठलाच पाठपुरावा जर होत नसेल, तर तुम्ही डायरेक्ट कोर्टामध्येही जाऊ शकता आणि त्यांच्याविरुद्ध भारतीय दंडसंहिता 420 नुसार तुम्ही अर्ज करू शकता, तुम्हाला न्याय निश्चितच मिळेल। मित्रांनो, कधीकधी असंही विचारतात की यामध्ये शिक्षा किती असते। मित्रांनो, यामध्ये शिक्षा 2 वर्ष कारावास असतो। तर आता आपण जाणून घेतला जाऊ की 138ची केस कशी असते आणि चेक बाउन्स म्हणजे नेमकं काय। मित्रांनो, चेक बाउन्स झाल्यानंतर नेमकं कोणती प्रक्रिया करतात हे आपल्याला कळलंच असेल, पण थोडक्यात त्याचा एक आढावा। पहिली गोष्ट म्हणजे 30 दिवसांच्या आत तुम्ही नोटीस पाठवावी, नोटीस पाठवताना ती रजिस्टर पोस्टानेच करण्यात यावी। तिसरी गोष्ट, नोटीस पाठवताना त्यावर 15 दिवसांचा उल्लेख तसेच नमूद रक्कमही असावी। चौथी गोष्ट म्हणजे नोटीस पाठवल्यानंतर म्हणजेच 15 दिवसानंतर जर चेक ओनर तुम्हाला पैसे देत नसेल, तर तुम्ही केस करू शकता। याचाच अर्थ, चेक बाउन्स झाल्यानंतर 45 दिवसानंतर तुम्ही कोर्टात जाऊ शकता। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, या व्हिडिओबरोबर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत जातील, तर चला बघत राहा, ऑनलाईन लॉ करू।